माझं नाव जितेंद्र ज्ञान भोसले, लोकनियुक्त सरपंच नागझरी, जिल्हाध्यक्ष सरपंच परिषद सातारा. 31 तारखेला होणाऱ्या मेळाव्याच्या मीटिंग आत्ताच सातारा जिल्हा परिषदमध्ये माननीय शिवसाहेबांनी, डेपुट शिवसाहेब यांच्या उपस्थितीत आणि आमचे या ठिकाणी परिषदेचे प्रभारी अनिल गीतेसाहेब यांच्या उपस्थितीत आत्ताच झाली. आणि या ठिकाणी 31 तारखेला सर्व सरपंच उपसरपंच यांचा होणारा मेळावा या ठिकाणी शिर्डीमध्ये आयोजित केलेला आहे. आणि त्या मेळाव्यासाठी सर्व सरपंचांनी या ठिकाणी जिल्ह्यातल्या जायचं आहे असं नियोजन त्या ठिकाणी ठरलं. सर्व सरपंच जिल्ह्यातील जवळजवळ 100% सरपंच या ठिकाणी या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत. या ठिकाणी सरपंचांना मानधन जो विषय होता तो विषय या ठिकाणी त्या मेळाव्यामध्ये कळीचा मुद्दा असणार आहे. आणि इतर विषय खूप असे ग्रामपंचायतीच्या चांगल्यासाठी, ग्रामपंचायत सक्षम करण्यासाठी जे विषय आहेत ते विषय या ठिकाणी मेळाव्यामध्ये त्या आमचे मार्गी लागणार आहेत. म्हणून हा राज्याचा मेळावा आयोजित केलेला आहे. सरपंच परिषद ही सर्वपक्षीय संघटना आहे, त्यामध्ये सर्व पक्षाचे सरपंच काम करत आहेत. जिल्ह्यामध्ये गेल्या 8 दिवसामध्ये मेळावा झाला. जवळपास 1200 सरपंच या ठिकाणी यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये उपस्थित होते. एवढा मोठा मेळावा मला वाटते जिल्ह्याच्या इतिहासामध्ये प्रथमतच सरपंच एकत्र येण्याचा हा परवा मेळाव्यामध्ये कार्यक्रम झालेला आहे. आणि सर्व सरपंच आम्ही या शिर्डीच्या मेळाव्यामध्ये जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आणि सरपंच परिषदेच्या वतीनं आम्ही उपस्थित राहणार आहे. एवढंच या निमित्तानं सांगतो.